मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतंय. पूर्वीही आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. न्यायालयात टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत असून त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनीच थोडा धीर धरावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. कणेरी इथल्या सिद्धगिरी मठाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री सिद्धगिरी महासंस्थान सिद्धगिरी गोतीर्थ आणि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पशुवंध्यत्व निवारण केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मठावर आले होते. यावेळी मराठा समाज आरक्षणाबाबत त्यांनी माध्यमांसमोर शासनाची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयात टिकलं, मात्र दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यावेळचे सत्ताधारी आणि काही लोक त्याला कारणीभूत आहेत, मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील त्रुटी दूर करण्याचं काम आपलं सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मी जाहीर सभेमध्ये भाष्य केलेलं आहे आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार आमचं करेल. त्याचबरोबर पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते ते मराठा समाजाला आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, हायकोर्टमध्ये टिकलं होतं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही, रद्द झालं. याचं कारण त्यावेळचे सत्ताधारी, त्यावेळचे जे काही संबंधित लोक होते, मी त्याच्यात आज जात नाही, परंतु जे काय आहे हे सुप्रीम कोर्टाने जे काही ऑब्झर्वेशन, ज्या काही त्रुटी त्यावेळेस काढलेल्या, त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी दाखले तपासून देण्याची मागणी केली आहे. न्यायाधीश शिंदे यांची समिती त्यावर चांगलं काम करतीये. जुन्या नोंदी आणि दाखले सापडत आहेत. हैदराबाद सरकारलाही विनंती केली आहे, त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे, मात्र आमचं सरकार मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण निश्चित देईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठवाड्यातल्या कुणबी दाखले जुन्या नोंदी तपासून देण्यासंदर्भातली मागणी केली, तिथे देखील जस्टिस शिंदे हे अतिशय चांगलं ती कमिटी काम करते आहे. 8-10 हजार लोकांच्या जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि त्यामध्ये देखील एक काही जुने दाखले सापडत आहेत. हैदराबादमध्ये देखील त्या हैदराबाद सरकारकडे देखील त्यांनी विनंती केली, तिकडूनही काही पुरावे मिळालेत. आणखी काही पुराव्यासाठी ते तिकडे जाणार आहेत. जस्टिस शिंदे कमिटी अतिशय चांगलं काम करते आहे. आम्हाला त्यांनी थोडं जे काही 14-15 म्हणजे एक पुरावा नाही मिळाला तर दुसरा नाही मिळाला तिसरा, अशा प्रकारचे मी त्या डिटेलमध्ये जात नाही कारण त्याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु त्यांनी जे काम आहे त्याला थोडासा अवधी लागतो आहे आणि त्यामुळे थोडं सर्वांनी एक धैर्य ठेवलं पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता आहे, त्यांनीही समंजसपणाची भूमिका घेतली आहे. सरकार सकारात्मक असून सारथीच्या माध्यमातून इतर सेवा सुविधा देण्यात येत आहेत, त्यामुळे सर्वांनीच थोडा धीर धरण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.